बातमी समोर येते आहे। नागपूर विभागातील एसटी कर्मचारी संपावरती आहेत, पण विलगीकरणाची मागणी मात्र अद्यापही पूर्ण झालेली नाही। कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळतीये, त्यासाठी कॅबिनेटमध्ये यावरती चर्चा व्हावी यासाठी आज नागपूरच्या संपूर्ण आगारातील कर्मचारी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आणि ठिय्या मांडून त्यांच्या कार्यालयासमोर बसलेले आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। पालकमंत्री नितीन राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा आणि पालकत्व घेऊन कॅबिनेट बैठकीमध्ये विलगीकरणाचा मुद्दा जो आहे तो मांडावा आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। आतापर्यंत 100 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्याचा दुखवटा हे कर्मचारी पाळत आहेत आणि त्यामुळे आता तरी सरकारनं लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे।